आज या ठिकाणी विरोधक म्हणता तुम्ही ॲम्ब्युलन्स खरेदी केली नाही. ॲम्ब्युलन्सचा खरा विषय हा असा होता का महिंद्रा कंपनीचे आम्ही बोलेरो ॲम्ब्युलन्स घ्यायला गेलो होतो, त्यासाठी टेंडर प्रोसेस केली होती, परंतु त्यावेळेस काय झालं, गाडी उपलब्ध होऊ शकली नाही. त्यानंतर गाडी उपलब्ध टेंडर प्रोसेसला गाडी उपलब्ध न झाल्यामुळे आम्ही ते थोडंसं मागं ठेवलं. त्यानंतर ज्यावेळेस कोरोनाचा काळ आला त्यावेळेस जिल्हा परिषदने योजना काढली का जे 14 तयागाचे पैसे आहेत त्या पैशातनं तुम्ही ॲम्ब्युलन्स घेऊ शकता. मग आम्ही त्यावेळी 434,673 रुपयाचा चेक दिला आहे, तो रुग्णकल्याण समिती प्राथमिक आरोग्य केंद्र नारायणगाव म्हणजे जी रुग्णकल्याण समिती आरोग्याची. मग म्हटलं आम्ही 8 लाख रुपये 9 लाख रुपये जास्त पैसे जाण्यापेक्षा हे 14 तयागाचे पैसे आणि काही जिल्हा परिषदेचे पैसे अशी मिळून ती ॲम्ब्युलन्स येते. आता त्या ॲम्ब्युलन्सचं बी टेंडरचा काही ते प्रॉब्लेम झाला आहे अशा दैबुजकी त्या प्रयत्नात आहे, लवकरात लवकर ॲम्ब्युलन्स यावी आमची इच्छा आहे. बाकी नाही काही पुरोधकांनी किती सांगितले काही मुद्दे मांडले त्यात माझ्या नाही. खरं हे पुराव्यानिशी बोला त्यांना म्हणा, काय तुम्हाला बोलायचं पुराव्यानिशी बोला. आणि जे आम्हाला केबल खोदाईमध्ये जे काही चेक आले होते ग्रामपंचायतीला ते ग्रामनिधीमध्ये चेक आले होते साहेब, ते काही कोणाच्या वैयक्तिक अकाउंट किंवा कोणाच्या मंडळाच्या नावाने दिलेले नाही ते चेक. ते पैसे ग्रामनिधीमध्ये जाऊन त्याच्या एमब्या होतात, मग ते बिलं त्या ठेकेदाराला जातात. तसं काही झालेलं नाही, काही आरोप करण्यात विरोधकांचे तथ्य नाही. तुमचे पॅनलचे प्रमुख आहेत जांबाभाऊ कोल्हे, संजूभाऊ वारुळे, आता या वारुळवाडीमध्ये माळी मराठा दोन्ही समाज आहे, सगळे एकत्र व्यवस्थित नांदत आहेत, पण कुठंतरी गटबाजी होते. संजूभाऊ वारुळे यांना बदनाम पण केलं जातं, काय वस्तुस्थिती काय आहे? संजूभाऊ वारुळे तुमचं नेतृत्व करत असताना तुमच्या लोकांना कुठे प्राधान्य मिळलं का नाही? सगळीकडे मिळालं. आज आमचे तंटामुक्ती कोणते आहेत बाकीचं पहा तुम्ही, आमच्या पॅनलमध्ये आज कोणते माणसं आहेत तुम्ही सगळे विचार करून बोला ना त्यांना. म्हणून परिपूर्ण पॅनल आहे आमचं, आज सगळे आहेत आमच्या पॅनलमध्ये, मेयर आहेत, बनकर आहेत, सगळ्या समाजाला न्याय दिला, सगळ्यांना न्याय दिलेला आहे. पंचायतीवर हुकुमशाही नाही तर लोकशाही येण्यासाठी आम्ही पॅनल उभं केलंय असं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये घेऊन सांगितलं. पंचायतीवर नक्की हुकुमशाही कोणाची होती? चुकीचा आरोप आहे. हुकुमशाही काय म्हणता येईल, लोकशाहीच होती. हे आम जनतेने म्हटलं पाहिजे ना, किंवा त्याला काहीतरी बेस पाहिजे होता, कुठंतरी काहीतरी घडायला पाहिजे होतं ना. व्यक्तिगत लाभाच्या पंचायत समिती झेडपीच्या खूप योजना असतात, त्यासाठी स्वतंत्र माणसाची आम्ही नियुक्ती करू, म्हणजे तुमच्या काळात असं झालं नाही त्याचा अर्थ असाही होतो. वस्तुस्थिती काय? सगळ्यात जास्त योजना ह्या पंचवार्षिकमध्ये मिळाल्या असतील वैयक्तिक योजना. तुम्ही माणसं नेमा त्यात तो भाग वेगळा, पण मी वैयक्तिक मी होतो त्या प्रक्रियेमध्ये योजना राबवायला. हे चुकीचे आरोप आहेत साहेब एकदम. आता करू होईल हे याला मजा नाही, म्हणजे झालं 5 वर्षात आमच्याकडे यादी, आम्ही वैयक्तिक योजना किती लाभ दिला 5 वर्षात लोकांना, पुरावे आहेत आमच्याकडे, आम्ही पुरावे बोलतो. चुकीचे आरोप करणे चुकीचं आहे, हे आता लोकांची दिशाभूल करण्याचं काम चालू केलेलं आहे यांनी. समोरच्या पॅनलमध्ये दोन माजी सरपंच निवडणूक लढवत आहेत, देवेंद्र बनकर, आत्माराम संते. तुमच्या विरुद्ध बनकर सुद्धा निवडणूक लढवत आहेत, काय तुमच्या प्रभागामधली काय परिस्थिती? मी विकास कामाच्या जोरावर 5 वर्षाची लढाई लढतोय, त्यामुळं काय अडचण येणार नाही आहे. मला लोक साथ देणार आहेत, जनतेनेच मला सांगितलेलं आहे तुला विकास कामाची पावती द्यायची, म्हणून मी उभा राहिलेलो आहे. सरपंच असले तरी काय मला फरक पडेन असं वाटत नाही. समोरची मंडळी तुम्हाला नीट काम करता आलं नाही, काही ठिकाणी भ्रष्टाचार झाला असा आरोप होतोय, तर प्रामुख्याने माजी सरपंच संतेजी तुमच्यावर आरोप करतात, तुम्ही काय सांगा? संतींनी आरोप करण्याआधी त्यांनी त्यांचं पहिलं पाव काय ते, त्यांच्या काळात किती आरोप झाले, त्यांच्या काळात ग्रामसेवक सस्पेंड झाले आहेत. आजही ग्रामसेवक आणि सरपंचाचं दावा चालू आहे जुन्नर कोर्टामध्ये, त्या दाव्याची तारीख बी आमच्याकडं. उगाच काही आरोप करण्यात माझ्या नाही, तुम्ही पुराव्यानिशी बोलाव, आम्हाला बी तोंड उघडायला लावू नका. काय होतं आम्हाला बोलायचं नाही, आम्हाला विकास कामावर बोलायचं आहे, आम्हाला काही आरोप करून किंवा काय करून सत्य द्यायचं नाही आहे. तुम्ही विकास कामाच्यावर या चांगलं करून या, एवढंच आमचं म्हणणं आहे. ते म्हणतात मी जर आदर्श सरपंच आहे, तर तुम्ही जर आदर्श सरपंच असला तर 2013 सालचं तर तुमचं पोलिटिशनला काय आहे तिथं? मग याचं त्यांनी आम्हाला उत्तर द्यावं ना. आमच्या काळामध्ये आम्ही म्हणतो आमच्या काळामध्ये भ्रष्टाचारच झाला नाही, आणि आम्ही 100% छाती ठोकपणे सांगतो हे बिनबिडोचे आरोप कोणीही करू नये. मी म्हणतो विरोधकांना काही टीका करण्यापेक्षा तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला ना, काही बिनबिडोचे आरोप कशासाठी करता? तुम्हाला इथून मागे दिसलं नाही का 35 वर्ष? 35 वर्ष तुम्हाला इथून मागे दिसलं नाही, साधी वीटसुद्धा तुम्हाला लावता नाही आली, आणि आता तुम्ही इथं राजकारण करता. हां, तुम्ही आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहात ना, मी सुद्धा जवळून पाहतो, मी सुद्धा एक सहकार संस्थेमध्ये काम करतो आहे, मला 2 पुरस्कार महाराष्ट्र शासनाचे भेटलेत, ते काय असे की 8 व्यक्तीकडे भेटले नाही, 100 पैकी 99% मार्क पडलेत दप्तराला माझ्या. याच्यामध्ये काहीतरी तथ्य पाहिजे ना. तुम्ही उगत जातीपाती तर राजकारण करता, तुमचं वय झालं आहे आता, कशासाठी तुम्ही जातीपातीचं राजकारण? अहो कधीतरी म्हणा ना, चांगल्याला चांगलं म्हणा, वाईटाला वाईट म्हणा ना. आजपर्यंत तुमचा आम्ही आदर केला, कशासाठी आदर केला? गेली 25 वर्ष सत्ता फक्त तुमच्या रस्त्याच्या वरतीच होते,
जेव्हा हे आमचे पॅनल प्रमुख आले त्यांनी आमच्या खाली रस्त्याच्या खाली आम्हाला सरपंच पद दिलं, तर सगळ्या आम्हाला एका न देता त्या आमची एक दुसरी महिला होती तिला सुद्धा सरपंच पद दिलं. मला सरपंच महिने 18 महिने मी सरपंच झालो, 2.5 वर्षे उपसरपंच झालो. ही पदं कोणत्यामुळे आली? आम्ही सर्व समाजाला एकत्र करून आलो ना, सगळ्या समाजाला न्याय मिळाला. अहो उगत निष्कारण सत्तेसाठी बिनबोडाचे आरोप करून आम्ही म्हणतो लय तुमच्या जर धमक आहे ना, तुम्ही एकटा पॅनल उभा करून दाखव ना, कशासाठी 5-6 जण एकत्र आले? जनतेला समजतं ना आपण काय केलं इथे. हां, तुम्ही म्हणता जंगल कोल्हे एक दुडीरो कामाला होता आणि असा किटली उतरणाला माणूस सरपंच होऊ शकतो का? मी सांगतो चहाच्या टपरीवरती चहा विकणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी झाला, मग जंगल कोल्हे सारखा सरपंच होऊ शकत नाही, गावचा कारभार का करू शकत नाही? सांगा तुम्ही काय वाईट आहे? आणि आज तुम्ही माझ्यावरती जंगल कोल्हे विरोधक म्हणतात का? जंगल कोल्हे गावाला लय जड झालाय, कशासाठी आहे तुम्ही उत्तर देता? अहो तुम्हाला जर गावचं जर राजकारण करायचं असेल ना, तुम्ही सगळे एकत्र या, गुण्यागोविंदाने राहा ना, कशासाठी जातीपातीचं राजकारण करता? अहो मी सुद्धा गेली 35 वर्ष दूध सांगता चालतो, पण कधीही तिथं जातीपातीचं राजकारण नाही केलं, एवढी सांगता सांभाळली तुम्ही कशासाठी एवढं बिनबरोबरचा आरोप करता? आणि हे तुम्हाला जनता दाखवून देईल. गाव म्हणतं एकाच्या अधिकारावर पाहिजे, ज्या गावचा कारभारी चांगला त्या गावचं गाव चांगलं, ज्याचा घरधनी चांगला त्याचं कारभार, ज्या घरामध्ये कारभारी चांगला त्याचं घर चांगलं असतं. आज आमचे कारभारी चांगले म्हणून आमच्या गावचा विकास झाला आहे. यांना काही तथ्य नाही, यांना उगतच आपलं एकत्र यायचं आणि गावामधलं सगळं वाटून खायचं कशासाठी करा तुम्ही? ग्रामपंचायत हद्दीमध्ये दलित वस्ती असतील, उत्तर वस्ती असतील, ह्या भागाचा तुम्हाला विकास करता आला नाही असं म्हणतात, तर या भागात तुम्ही नक्की काय विकास कामं केली? कुठल्या गोष्टी नव्हत्या तुम्ही त्या गोष्टी तिथे केल्या, याबद्दल काय सांग? आज साहेब सांगायचं, झोपडपट्टीमध्ये त्या ठिकाणी आम्ही पण गेलो, तर ज्यावेळेस आम्ही गेलो त्या टायमाला तिथं सगळं रस्ता असा गाळाचा होता, परंतु आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या ठिकाणी काँक्रीट रस्ते केले, काँक्रीट रस्ते केल्यानंतर त्या ठिकाणी हायमेक दिवे लावले, पेविंग ब्लॉक बसवले, जी शौचालय होती ती शौचालयची डागडुजी केली, एवढी चांगली सगळी का गटराची योजना नव्हती पूर्वीच्या काळात. यांनी 3-3 इंची 4-4 इंची पाईप टाकली, पीयूसी पाईप टाकली, मग त्यांना पुढलं व्हिजन समजून यांनी पाईप टाक्या नव्हती बाईं का? आज आम्ही पुढलं 100 वर्षाचं व्हिजन समजून ठरवून त्या ठिकाणी आम्ही मोठाली पाईपलाईन करतो. असे आम्ही कामं केले त्या ठिकाणी. काही शाळा मोडकळीस आल्या होत्या, त्या शाळांची कामं केली. काही काही ठिकाणी पाणी नव्हतं, त्या ठिकाणी बोरवेलच्या माध्यमातून पाण्याची सोय केली. जिथे टाक्यांची आवश्यकता होती त्या ठिकाणी टाक्या मंजूर करून त्या टाक्या बांधल्या. आमच्याच कारकिर्दी झाला. आणि त्याच्या पुढे सांगतो आम्ही की ज्या वेळेस समजा त्यांच्या काळामध्ये जो भ्रष्टाचार झालाय, ज्या बेकायदा झाले, त्याच्यानंतर आम्हाला जी आर आला, आम्ही त्या ठिकाणी जी आर आल्यानंतर ज्या टीपी प्लॅननुसार असणारी इमारती आम्ही ग्रामपंचायतीत नोंद केल्या, परंतु ग्रामपंचायतीमध्ये नोंद करत असताना जो काही कर असेल तो ग्रामपंचायत बिल्डरने भरला, त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या मनाने आम्ही त्यांना काही सूचना केला की बा आपण तुमची ग्रामपंचायत दप्तरी नोंद करतो, पण तुम्ही गावासाठी काहीतरी योगदान द्या. तर त्या गावासाठी योगदान देताना आम्ही जी काही समाज मंदिरं असतील, वाड्या वस्त्यांची काय असतील, आम्ही त्या बिल्डरकडून त्या ठिकाणी समाज मंदिरं करून घेते त्यांच्याकडून. आम्ही ते काय पैसे यांच्या सारखे खिशात घातले नाही. यांनी रात्रीचे बेरात्रीची सकाळी 10 वाजता ग्रामपंचायतमध्ये बसायचे, संध्याकाळी 10 वाजेपर्यंत हे ग्रामपंचायत उघडे असायची. आणि त्या काळामध्ये जो खर्च व्हायचा, डिझेलचा खर्च व्हायचा, पेट्रोलचा खर्च होता, तुम्ही आमच्या 10 वर्षाचं दप्तर काढा. मी छाती ठोकपणे सांगतो, मी जी दप्तरामध्ये जी काटकसर करून जो ग्रामपंचायतीचा कारभार केला आहे तो अगदी स्वच्छ पारदर्शक असा कारभार केला आहे. कुणीही बिनबिडाचे आरोप करणं मला कधीही मान्य होणार नाही आणि ते खपून सुद्धा घेणार नाही. आणि जर त्यांनी जर आरोप केले तर त्याने पुरावे सादर करावे, मला छाती ठोकपणे सांगतो मी. जंगल भाऊ, आपल्या गणपती परिसरात घनकचऱ्याचा फार मोठा प्रश्न प्रलंबित आहे, याविषयी आपल्याला नवीन नियोजन आपण काय केलेलं आहे का तुमच्याकडे? आता 15 वित्त आयोगामध्ये आपण त्याला आता पैसे निधी टाकलेला आहे. आता नारायणगाव ग्रामपंचायत आणि वारवाडी ग्रामपंचायत दोन्ही संयुक्त विद्यमाने तो काम आपल्याला ते करायचं आहे. आता त्यात दुसरी एक अडचण आहे, ज्यावेळेस वाटप झालं विभाजन नारायणगाव वारवाडी ग्रामपंचायतचं, ती जागा नारायणगाव ग्रामपंचायतच्या मालकी आहे. आता त्याच्यात आमचं ती पाठपुरावा सुरूच आहे अजून वाटपाचा जागेचा. आता त्यानुसार आम्ही बाबा पाटील सरपंचांशी बोललेलो आहे, त्याचं काम होणार आहे. आता 15 वित्त आयोगातून आपण तरतूद केलेली आहे. आता संरक्षण भिंत बाबा पाटील नारायणगाव ग्रामपंचायतीने काम चालू केलेलं आहे, त्याच्यावर आपला दोन्ही कचरा प्रकल्प आहेत आपल्या त्याच्यात.